नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आजच्या सेशनमध्ये आपण सोळा जून दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तो तर पाहतोयच पण त्याचबरोबर इम्पॉर्टंट फॅक्ट्स देखील डिस्कस करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही त्याचबरोबर रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय आहे ते पाहूयात यू एन सी टी एडीच्या पहिल्या महिला महासंचालकपदी कोणाची नेमणूक झाली आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा त्याचबरोबर आपण अदर ऑप्शन देखील डिस्कस केलेले आहेत जे कोणत्या ना कोणत्या तरी फील्डशी रिलेटेड आहेत किंवा कोणत्या ना कोणत्या पदाशी रिलेटेड आहेत जर ते तुम्हाला आठवत असतील तर ते, ते देखील कमेंट बॉक्समध्ये में दे मेन्शन करा कारण त्याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट लक्षात ठेवताय किंवा रिवाईज करताय तेव्हा तुम्हाला त्याचा परीक्षेला बेनिफिट होतोय आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात कॉफी कुटुंबातील ॲग्रोस्टेमा कॉरंटिना नावाची नवीन प्र वनस्पतीची प्रजाती नुकतीच कोणत्या राज्यात सापडली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन केरळ बघा केरळमध्ये कॉफीची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे नाव इम्पॉर्टंट आहे तर नाव लक्षात ठेवा ॲग्रोस्टेमा कॉरंटिना ही केरळमध्ये सापडलेली आहे आता कॉफीचं मेन उत्पादन जे आहे ते केरळ कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये घेतलं जातं आहे आणि आता ही नवीन प्रजाती जी आहे ती केरळमध्ये सापडलेली आहे आता कॉफीशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बघा कुर्ग अरेबिका ही कॉफीची एक प्रजाती आहे जी कर्नाटकमध्ये सापडली आहे मोस्टली कर्नाटकमध्ये याचं उत्पादन घेतलं जात आहे आणि आता इथून जी नावं सांगतेय ती सगळ्यांना जी आय टॅग मिळालेला आहे आणि परीक्षेला याच्यावरती क्वेश्चन देखील आलेला आहे तर ती नावं लक्षात ठेवा किंवा नोट डाऊन करून घ्या आता ही कुर्ग अरेबिका जी कॉफी आहे ती कर्नाटकमध्ये मिळालेली आहे आणि किंवा तिचं उत्पादन घेतलं जाते आणि तिला दोन हजार अठराला जी आय टॅग मिळालेला आहे त्याच्यानंतर बघा क कर्नाटकमध्येच मिळते चिकमगलूर अरेबिका कॉफी त्याच्यानंतर बाबा बुनगिरीसी कर्नाटकमध्येच मिळते अरेबिका कॉफी त्याच्यानंतर बघा केरळमध्ये जर बघायचं झालं तर केरळमध्ये आणखीन एक प्रजाती आहे वायनाड रोबेस्टिका कॉफी आणि आंध्र प्रदेशमध्ये मदे बघा कोणती आहे अराकू वैली अरेबिका तर हे इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आता केरळमध्ये ही नवीन प्रजाती सापडलेली आहे तर हे जे मापांत तुम्हाला दिसते ते आहे केरळ त्याच्या शेजारील राज्य जर बघायचे झाले तर ते आहेत कर्नाटक आणि तमिळनाडू बघा केरळला राज्याचा दर्जा मिळाला आहे एकोणीसशे छप्पनला तर राजधानी तिरुअनंतपुरम आहे राज्यपाल आहेत श्री आरिफ मोहम्मद खान तर मुख्यमंत्री आहेत श्री पिनराई विजय त्याच्यानंतर बघा विधानसभेमध्ये एकशे एक्केचाळीस लोकसभेमध्ये वीस तर राज्यसभेमध्ये नऊ मेंबर्स आहेत आणि राष्ट्रीय उद्याने जर बघायची झाली तर इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यान कोणते आहेत इरविकुलम सायलेंट व्हॅली पंपाडोमू शोला मतिकेटन शोला आणि अनमुडी शोला ही राष्ट्रीय उद्याने आहेत केरळमध्ये व्याघ्र प्रकल्प दोन आहेत पेरियार आणि परबिकुलम पर्यटन स्थळांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर समुद्र फेमस आहेत तिथले कोवलम वरकला आणि चेराई आता इम्पॉर्टंट आहेत त्या करंट अपडेट बघा केफोन प्रोजेक्ट गरिबांना मोफत इंटरनेट कनेक्शन प्रोवाईड करण्यासाठी चालू करण्यात आलेला होता कोविडच्या पार्श्वभूमीवरती कर्मी बोट ही कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी चालू करण्यात आलेली होती प्रतीक्षा नाव इम्पॉर्टंट आहे ही पहिली समुद्री ॲम्ब्युलन्स तिथे चालू करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर ब्रेक द चेन कार्टून अभियान सुरू करण्यात आलेलं आहे तिरुअनंतपुरम याच ठिकाणी भारतातील पहिलं स्पेसटेक पार्क ओपन करण्यात आलेलं आहे आता हे तुम्हाला पाठत झालं असेल की भाजीपाल्यांची एम एस पी म्हणजेच प्राईज निश्चित करणारं देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे त्याचबरोबर बघा भारतातील पहिलं डिजिटल एज्युकेशनवालं राज्य आहे आणि इंडियन वुमन ट्रेड सेंटरची स्थापना जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे त्याचबरोबर केरळच्या पहिल्या महिला डी जी पी ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत आर श्रीलेखा आणि सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट बिल जे आहे याच्या विरोधात प्रस्ताव पारित करणारं पहिलं राज्य जे आहे ते देखील केरळच आहे त्याचबरोबर शंभर टक्के सौरउर्जेवर चालणारा जगातील पहिला एअरपोर्ट जो आहे तो आहे कोच्ची एअरपोर्ट जो कुठे आहे केरळमध्येच आहे त्याचबरोबर केरळने मिशन नॉलेज किंवा नॉलेज मिशन देखील चालू केलेलं आहे तर एवढा इम्पॉर्टंट करंट अपडेट आहेत केरळबद्दल ज्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे ऑपरेशन ऑलिव्हियाची सुरुवात कोणी केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक भारतीय तटरक्षक दल बघा भारतीय तटरक्षक दल जो आहे तो दरवर्षी ऑपरेशन ऑलिव्हिया जो आहे तो स्टार्ट करतोय आणि हा दरवर्षी केला जातोय आणि क को, कोणत्या उद्देशाने किंवा कोणत्या पर्पजनं हा ऑपरेशन ऑलिव्हियाची सुरुवात करण्यात येते ओडिशाच्या ज्या ओडिसाच्या ठिकाणी काय आहेत ऑलिव्हिया रेडली टर्टल्स म्हणजे जे कासव आहेत त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्षी या ऑपरेशन ऑलिव्हियाची सुरुवात करण्यात येते आता पहिल्यांदा याची सुरुवात कधी करण्यात आलेली आहे बघा एकोणीसशे ऐंशीला ला इंडियन कोस्टगार्डद्वारे याची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि दरवर्षी हा काय ऑपरेशन घेतलं जात आहे त्याच्यानंतर बघा एन याच्यामध्ये काय केलेलं आहे वर्नलेबल म्हणजेच असुरक्षित लिस्टमध्ये जे आहे ते या टर्टसनं टाकण्यात आलेलं आहे आता इंडियन कोस्टगार्डबद्दल जर बोलायचं झालं तर याची स्थापना बघा एकोणीसशे अष्ट्याहत्तरला झालेली आहे हेडक्वॉर्टर न्यू दिल्लीमध्ये आहे तर अध्यक्ष आहेत सध्याचे के नटराजन आणि इम्पॉर्टंट जर बघायचं झालं तर इंडियन कोस्टगार्डच्या पहिल्या महिला डी आय जी ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत नुपूर कुलश्रेष्ठ त्याचबरोबर त्यांचा मोटो विचारला जातो तर मोठो काय आहे वयम रक्षमहा किंवा वी प्रोटेक्ट असा इंडियन कोस्टगार्डचा मोठा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला गेला असा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक चौदा जून बघा चौदा जूनला जो आहे तो रक्तदान दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि याचं घोषवाक्य काय होतं गिव्ह ब्लड अँड कीप द वर्ल्ड बीटिंग त्याच्यानंतर आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा बारा जूनला आपण काय सेलिब्रेट केलेला आहे वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर आणि याची थीम काय होती ऍक्ट नाव एंड चाइल्ड लेबर त्याच्यानंतर सात जूनला बघा वर्ल्ड फूड सेफ्टी डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या भारतीय वंशाच्या पत्रकाराने पुलस जर पुरस्कार जिंकला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार मेघा राजगोपालन बघा मेघा राजगोपालन या भारतीय वंशाच्या आहेत आणि यांना दोन हजार एकवीसचा पुल पुलिर पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आणि यांना स्पेशल कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे कारण यांनी काय केलेलं आहे बघा चीनचा जो झिंजियांग प्रांत आहे याच्यामध्ये बघा उगर मुस्लिम्स राहतात आणि इथे त्यांच्यावरती खूप अत्याचार होतो आहे किंवा त्यांना खूप प्रतारित केलं जात आहे आणि याच्यावरती त्यांनी एक स्पेशल रिपोर्ट बनवलेला आहे आणि याच्याशीच रिलेटेड त्यांना हा स्पेशल कॅटेगरीमधला पुलीस जर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता इथे पत्रकारितेशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन देखील त्याच्याशीच रिलेटेड आहेत बघा रवीश कुमार यांना दोन हजार एकोणीसला रॅमन मॅक्सेस अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं होतं रॅमन मॅक्सेस अवॉर्ड ज्याला एशियाचा नोबेल असं देखील जात आहे त्याच्यानंतर स्वाती चतुर्वेदी आहेत बघा दोन हजार अठराला लंडन प्रेस फ्रीडम अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे तर नेहा दीक्षित यांना दोन हजार एकोणीसला इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम अवॉर्ड भेटलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकतीच फ्रेंच ओपन महिला एकेरीचे टेनिस पदक कोणी जिंकले आहे असं तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक बार्बोरा क्रेझिकोवा यांना फ्रेंच ओपन महिला एकेरीचं पदक जे आहे ते भेटलेलं आहे आणि या चेक रिपब्लिकला बिलॉंग करतात बघा आपल्याला माहिती आहे वर्षभरात चार ग्रँडस्लॅम होत आहेत पहिलं तर आहे ऑस्ट्रेलियन ओपन याची सुरुवात कधी झालेली आहे बघा एकोणीसशे पाचला झालेली आहे त्याच्यानंतर दुसरं होतं फ्रेंच ओपन याची सुरुवात अठराशे एक्क्याण्णवला झालेली आहे तिसरं होतं विम्बल्डन त्याच्यानंतर आहे यू एस ओपन तर बरेच वेळेला विचारलं जातं की सर्वात जुनं ग्रँडस्लॅम कोणतं तर सर्वात जुनं ग्रँडस्लॅम जे आहे ते आहे विंबल्डन आणि विम्बल्डनची सुरुवात कधी झालेली आहे अठराशे सत्याहत्तरला आता हे कोणत्या प्रकारच्या ग्राउंडवरती खेळलं जाते ते देखील विचारलं जातं तर ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे ते हार्ड कोर्टवरती खेळलं जात आहे फ्रेंच ओपन जे आहे ते क्ले कोर्टवरती खेळलं जात आहे त्याच्यानंतर विम्बल्डन जे आहे ते ग्रास कोर्टवरती खेळलं जातं तर यू एस ओपन जे आहे ते हार्डकोर्टवरती खेळलं जात आहे आता इथे आपण फ्रेंच ओपनशी रिलेटेड क्वेश्चन पाहतोय तर बघा हे सेकंड आहे या वर्षातलं ओपन आणि हे जिंकलेलं आहे महिला एकेरीमध्ये जिंकलेलं आहे क्रेझी क्रेझिकोवा यांनी आणि जर पुरुष एकेरी पदाचं जर बोलायचं झालं तर ते जिंकलेलं आहे नोवाक जोकोविच यांनी बघा नोवाक जोकोविच हे काय आहेत सेर्बियाला बिलॉंग करतात आणि यांनी ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार एकवीस देखील पदक जे आहे ते आपल्या नावे करून घेतलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच चोगू एल कोकल्ला मेगा कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झाले आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन माली बघा चोगू एल कोकल्ला मेगा हे मालीचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत आणि माली हा एक आफ्रिकन कंट्री आहे बघा म्यानमारमध्ये जसं तक्तापालट झालेला होता तिथे काय झालेलं आहे तिथला ज्या नेता आहेत आंगसांग सुकी आणि प्रेसिडेंट होते विनमिंत यांना अटक केल्यानंतर तिथं काय लागलेलं ला होतं अ सेना शासन लागलेलं ला होतं आणि त्याच्यानंतर आता मालीमध्ये देखील तसंच झालेलं आहे मालीचे जे प्रेसिडेंट होते बाह एंडा आणि प्राइम मिनिस्टर होते मोक्टर रावने यांना काय करण्यात आलेले आहे अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता नवीन जे पी एम बनलेले आहेत ते आहेत चोगू एल कोकल्ला मेगा आता मालीशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बघा माली या देशामध्ये सर्वा जगातील सर्वात गरीब परिवार जे आहेत ते या देशामध्ये राहतात ज्याची राजधानी आहे बोमाको आणि चलन आहे तिथलं वेस्ट आफ्रिकन सी एफ ए फ्रँक आजचं सेशन संपवण्यापूर्वी ते पाहूयात सत्तेचाळीसाव्या जी सेवन शिखर परिषद दोन हजार एकवीस कोणत्या देशात आयोजित केली गेली होती असं तुम्हाला विचारलं होतं तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं चार के तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सचे रिलेटेड तुम्हाला काहीही क्यूरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनेलच्या कोणताही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद